आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व स्मार्टफोन धारकांसाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाइन्स जारी केली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे। आपल्या देशात कोट्यावधी लोक मोबाईल फोन वापरतात। तसे पाहता स्मार्टफोन ही अशी गोष्ट आहे ज्याच्या शिवाय आपले कोणतेच काम सध्याच्या काळात तरी होत नाही। याचा जितका आपल्याला फायदा आहे तितकाच तोटा म्हणजे नुकसान देखील आहे। अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांशी संबंधित घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। हजारो सामान्य नागरिकांची आणि बँक खातेदारांची बँक खाती सायबर चोरट्यांनी काही मिनिटात रिकामी करून टाकली आहेत। अशातच केंद्र सरकारने सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक इशारा व गाईडलाईन जारी केली आहे। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे CERT ने मोबाईल धारकांना एक सूचना जारी केली आहे। स्मार्टफोन मध्ये ॲप डाउनलोड करताना वापरकर्त्यांनी काय करावे काय करू नये याबद्दल मार्गदर्शक तत्वे म्हणजे गाईडलाईन्स जारी केली आहे। स्मार्टफोन वापरकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वानुसार या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। नंबर 1, मोबाईल धारकांनी कोणतेही मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी अधिकृत गुगल प्ले स्टोअरचाच वापर करा, म्हणजेच तुम्ही मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा। नंबर 2, अप्लिकेशन डाउनलोड करताना त्या ॲपचा संपूर्ण तपशील तपासून पहा, जसे की युजर रिव्ह डाउनलोडची संख्या यावर लक्ष द्या। नंबर 3, ईमेल मेसेज मधील कोणत्याही संशयास्पद लिंकवर अजिबात क्लिक करू नका व तसेच अनोळखी क्रमांकावरून संशयास्पद कॉल मेसेजला अजिबात प्रतिसाद किंवा उत्तर देऊ नका। नंबर 4, सायबर फसवणूक टाळण्यासाठी सार्वजनिक म्हणजे पब्लिक वायफायचा वापर करू नका। आणि महत्त्वाचे म्हणजे आपली वैयक्तिक किंवा बँक खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती देण्यापूर्वी 10 वेळ विचार करा। नंबर 5, तुम्ही तुमचा स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट करत जा व तसेच तुमच्या स्मार्टफोनवर कोणतेही अनधिकृत वेबसाईट ब्राउज करू नका। त्याशिवाय तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस अपडेट ठेवा आणि तो वेळोवेळी स्कॅन करत जा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।